part of a racing track is to be designed for a curvature of 72 meter. एक पळण्याचा जो धाव पळण्याची धावपट्टी असते ना त्याला रेसिंग ट्रॅक म्हणलं जातं, म्हणजे ज्याच्यावरती धावपटू प्रॅक्टिस करतात, रनर प्रॅक्टिस करतात, त्याला रेसिंग ट्रॅक म्हणलेलं आहे. तर त्या रेसिंग ट्रॅकवरती रेसिंग ट्रॅकचं एक कर्वेचर बनवायचं, म्हणजे एक अशा प्रकारचा पार्ट बनवायचा आहे, टर्न घेतलेला पार्ट, आणि फॉर अ कर्वेचर ऑफ 72 मीटर, म्हणजे हे जी त्याची रेडियस ऑफ कर्वेचर दिलेली आहे जी 72 मीटर रेडियस आहे. वी आर नॉट रेकमेंडिंग द व्हेकल्स टू ड्राईव्ह फास्टर दॅन 216 KMPH, म्हणजे व्हेलॉसिटी जी आहे ती 216 KM/h पलीकडे जायला नाही पाहिजे, म्हणजे त्याच्यापेक्षा फास्ट जाण्यासाठी आम्ही रेकमेंड करत नाही, म्हणजे त्याच्या बाहेर जाऊ देत नाही, म्हणजे हीच मिनिमम व्हेलॉसिटी आपली, ठीक आहे, म्हणजे मिनिमम एवढी व्हेलॉसिटी असायला पाहिजे. विथ व्हॉट अँगल शूड द रोड बी टिल्टेड, तर रोड जो आहे तो कितीने टिल्ट करायला पाहिजे, ठीक आहे, म्हणजे हा अँगल किती असायला पाहिजे जेणेकरून हे टर्न व्यवस्थित एवढ्या स्पीडला होत असेल, कळतंय. तर ह्या स्पीडपर्यंत जाण्यासाठी, ह्या स्पीडच्या लिमिटमध्ये राहण्यासाठी आपला अँगल ऑफ बँकिंग किती असायला पाहिजे. सुरुवातीला तरी हे 216 KMPH तुमच्या अनोळखी वाटायला लागले तुम्हाला, तरी त्याला आपण मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करून घेऊया. मी याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं पण असेल, पण आता जर सांगितलं नसेल तर पूर्ण मी त्याच्या डिटेलमधून जाणार नाही, पण डायरेक्टली सांगू शकतो की 216 जर तुम्ही 5/18 मल्टीप्लाय केलं, 5/18 असं मल्टीप्लाय केलं, तर तुम्हाला हे किलोमीटर पर आवरची व्हॅल्यू मीटर पर सेकंडमध्ये मिळते. आपल्या एसआय युनिट इथं मीटर आहे, त्यामुळे आपण मीटरमध्ये कन्वर्ट करून घेणार, आणि टाईमचं सेकंड आहे, त्यामुळे मीटर पर सेकंडमध्ये करणार, KM पर आवरमध्ये नाही करणार. मग हे 5/18 मल्टीप्लाय केल्यानंतर हे KM पर आवरचं आन्सर तुम्हाला मीटर पर सेकंडमध्ये मिळेल. का मिळेल? तर तुम्ही हे किलोमीटरच्या बदली 1000 मीटर ठेवून बघा, आणि पर आवरच्या बदली 3600 सेकंड ठेवून बघा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. मग आता 18 1 18 18 1 18 उरले 3, 18 2 36, 12 5 60 meter per second, दिस इज द मिनिमम व्हेलॉसिटी दे आर रेकमेंडिंग, म्हणजे त्यांनी ह्या स्पीडने जायला सांगतायत. आणि तुमचा जो रेडियस ऑफ कर्वेचर दिला तो किती आहे? 72 मीटर दिलेला आहे, ठीक आहे, रेडियस ऑफ कर्वेचर 72 मीटर दिलेला आहे त्यांनी, की वळण तेवढं आहे म्हणून. आणि जीची व्हॅल्यू दिलेली नाही आहे, पण इथं तुम्ही 10 m/s² घेऊ शकता, जीची व्हॅल्यू 10 m/s² घेऊ शकता, आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये सोपं पडेल. आणि जर त्यांनी सांगितलं असेल तर त्यांनी जी व्हॅल्यू सांगितली ती घेऊ शकता, ठीक आहे. मोस्टली जेव्हा अशा गोष्टी डिस्कस होतात की जीची व्हॅल्यू किती घ्यायची, काय नाही घ्यायची, पण तुम्हाला एक्झाममध्ये त्या व्हॅल्यू दिलेल्या असतात, त्या क्वेश्चनमधल्याच उचलायच्या. मी इथं जीची व्हॅल्यू 10 का घेतोय, तर इथं कॅल्क्युलेशनमध्ये कॅन्सलेशन लवकर होतं म्हणून. शेवटी आपल्याला प्रॉब्लेम समजून घ्यायचा आहे, भलेही ती व्हॅल्यू त्यांनी दिलेली किती का असेल, ठीक आहे. तर हे 3 व्हॅल्यू मिळाल्या, आणि ह्याच्यावरून तुम्हाला अँगल ऑफ बँकिंग काढायचं आहे. मग अँगल ऑफ बँकिंगचा आपला फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे, टॅन थिटा इज इक्वल्स टू v² / rg, ठीक आहे. तर मी टॅन थिटा ठेवतो, v² = 60², r साठी 72, आणि g व्हॅल्यू 10, ठीक आहे. तर 3600 72 × 10 10 72 18 भाग घेतल्यानंतर 18 × 72 18 × 36 0 4 1 4 5 सो tan θ इज इक्वल्स टू 5 आलं. पण तुम्हाला tan θ नाही काढायला सांगितलं, त्यांनी थिटा काढायला सांगितलं. मग जर tan θ इज इक्वल्स टू 5 असेल तर थिटा इज इक्वल्स टू tan−1/5 असणार आहे, म्हणजे त्याचा इन्वर्स फंक्शन असणार आहे, ठीक आहे. मोस्टली अशा टर्म्समध्ये पण व्हॅल्यू ॲक्सेप्टेबल असतात, पण जेव्हा आपल्याला लॉग टेबल अलाव केलेलं आहे वापरायला, तर त्यावेळेस ह्याची व्हॅल्यू फाईंड आउट करायची लॉग टेबलमधून, फार अवघड नाही आहे. तर मी तुम्हाला लॉग टेबलमधूनच दाखवू शकतो. आपण डायरेक्टली नॅचरल टँजंटचं पेज ओपन करायचं. नॅचरल टँजंटच्या पेजमध्ये तुम्ही जर टॅनचं काहीतरी अँगल बघत असाल तर इथं बघायचं, टॅन ऑफ 45 बघत असाल तर इथं बघायचं, टॅन ऑफ 45 1 येते. पण आता आपण टॅन बघत नाही आहे, टॅनचा इन्वर्स बघतोय, म्हणजे विरुद्ध फंक्शन बघतोय, म्हणजे तुम्हाला आता ह्या पूर्ण एरियामध्ये बघायचं आहे. मग आता 5 कुठं लाय करतो बघा बरं, 5 कुठं लाय, इथं 2 पॉईंटपासून 2 पॉईंटला आलं, इथं 3 पॉईंटला आलं, 4 पॉईंटला आलं, इथं 5 पॉईंटला आलं बघा, म्हणजे ह्याच्या आसपासच कुठेतरी असेल. तर 5.0504 मला आसपासची संख्या वाटते,
मी ह्या संख्येला कन्सिडर करू शकतो जे 5.05 दाखवत आहे. दिसतंय तुम्हाला 5.05, ठीक आहे. ते कोणाशी संलग्न आहे, मला वाटते मी जर सरळ रेषेत बघितलं आणि मला चष्म्याचा नंबर नसेल तर 78 आसपास, आणि त्या रेषेमध्ये वरती 78 इथं त्या रेषेमध्ये वरती 8 दिसतंय, 78.8 दिसतंय. सॉरी, इथं आपल्याला अजून एक नंबर दिसतो का, ते अजून जरा 5 जवळ आहे, ठीक आहे, 5.0045. खरंच चष्म्याचा नंबर लागलेला आहे या ठिकाणी बहुतेक तरी. तर 78 आणि इथं 7 आहे बघा, ठीक आहे. तर टॅन इन्वर्स ऑफ 5 किती येईल रे, 78.7 डिग्री येईल, थिटा इज इक्वल्स टू, ठीक आहे. हे आपला त्यांनी काय म्हणले, विथ व्हॉट अँगल शूड द रोड बी टिल्टेड, तर ह्या अँगलनी तुमचा रोड टिल्ट व्हायला पाहिजे, म्हणजे त्या अँगलनी तुमचं भर घालून ते अँगल एका साईडनी एवढं उचलायला, एवढ्या अँगलनी उचलायला पाहिजे, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन त्यांनी काय विचारलेला आहे, बाय व्हॉट हाईट विल इट्स आउटर एज बी विथ रिस्पेक्ट टू द इनर एज इफ द ट्रॅक इज 10 मीटर वाईड. ह्या आता दुसरा पार्ट, त्यामधला त्या क्वेश्चनमधला दुसरा पार्ट चालू झाला. काय म्हणतात की जर आता तुम्हाला अँगल तरी मिळालं आहे, मग आता हे रोडचं तुम्ही जर सेक्शन काढला, रोडचा सेक्शन म्हणजे तुम्ही साईडनं बघायला लागला असं रोड, त्या मी तुम्हाला दाखवलेलं आहे बघा ते स्पेसिमनमधून, अँगल कुठं असतो, अँगल ऑफ बँकिंगचा अँगल कुठं असतो. जर हा असा रस्ता असेल ना, समजा हा रस्ता, तर असा उचलला गेला ना, हा जो आहे हा तिरका झालेला पार्ट आहे आणि हा जमिनीचा पार्ट आहे, ठीक आहे. त्या दोघांमधला जो अँगल असतो तो अँगल, मग तुम्ही हे बघू शकता हे कसं तिरकं झालेलं आहे ना, तसं हा पार्ट आहे, तर हा अँगल आहे, ठीक आहे. तर ही हाईट आहे, जेवढ्या हाईटनी तो आपण थर उचलला आहे ना, वरचा जो थर आहे तो उचलला आहे ना, तर ती त्याची हाईट आहे. आणि रोड जे आहे ते 10 मीटर वाईड दिलेलं आहे, 10 मीटर वाईड म्हणजे हा पार्ट दिलं आहे 10 मीटर वाईड, ठीक आहे. हा पार्ट आहे 10 मीटर वाईड म्हणजे रोड रस्त्याची रुंदी दिलेली आहे, रस्त्याची रुंदी 10 मीटर वाईड दिलेली आहे. आणि हाईट काढा म्हणलेलं आहे, अँगल तर तुम्ही आत्ता काढलेलं आहे, अँगल काढल्याशिवाय तुम्ही ह्याची व्हॅल्यू काढू शकत नाही. मग मी जर इथं साईन थिटा वापरला, साईन थिटा इज इक्वल्स टू अपोजिट अपॉन हायपोटुनस एच अपॉन 10, ठीक आहे. मग एच इज इक्वल्स टू हे 10 इकडे मल्टिप्लाय करा, 10 साईन थिटा होईल, ठीक आहे. एच इज इक्वल्स टू 10 साईन थिटा झालं. आता साईन थिटा, साईन म्हणजे किती, सॉरी थिटा म्हणजे किती, 78.7, 10 इंटू साईन 78.7 आलं. आता साईन 78.7 परत एकदा, आता इथं विरुद्ध फंक्शन बघायचं नाही आपल्याला, सरळ सरळ आपल्या रेग्युलरच्या वेनी जायचं आहे. म्हणजे आपण आता अँगलचा साईन बघतोय, मग अशी इन्व्हर्स बघत होतो. आता 78.7 कुठं येतं, 78.7 78 आलं इथं. आता 78.7 इथं बघा 98.07 दिसतंय का बघा बरं, जर मला आता ह्यावेळेस चष्मा नाही लागलेला पाहिजे, 98.06 येतं बघा इथं 78.7. मग मी काय करतो, साईन ऑफ 78 0.9806 आणि गुणिले हे 10 बाहेर राहणारच, आणि ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर हे 9 इकडे येईल फक्त, 9.806 याची व्हॅल्यू काय येईल रे, 9.806 मीटर, कारण सगळे आपण मीटरमध्येच घेतलेले क्वांटिटी. आता एक पूर्ण एकदा रिव्हिजन बघूया, छोटासाच प्रॉब्लेम आहे, सोपा प्रॉब्लेम आहे, काय टेन्शन घेऊ नका. एक रेसिंग ट्रॅक आहे ज्याचं कर्व आपल्याला डिझाईन करायचं आहे, म्हणजे पळण्यासाठी जे आपण पळण्यासाठी वापरतो धावपट्टी, तर ते 72 मीटरच्या रेडियसमध्ये वाकलेलं असं टर्न घेतलेलं आहे, 72 मीटरच्या रेडियसमध्ये त्याची रेडियस 72 मीटर आहे. तर वी आर नॉट रेकमेंडिंग द व्हेकल्स फास्टर दॅन 216 किलोमीटर पर आवर. हे व्हेलॉसिटी आहे, दिस इज अ व्हेलॉसिटी, ह्या स्पीडच्या पुढं जाऊ द्यायचं नाही. ते तुम्हाला व्हेलॉसिटी एका वेगळ्या युनिटमध्ये दिलेत, त्याचं कन्वर्जन तुम्हाला मी इथं दाखवलेलं आहे. इवन तुम्ही काही सोपं, एकदम सोपं आहे, 1 KMPH काय करणार, 1000 KM 1000 आणि पर आहे ना, परसाठी डिवायडेड बाय आवरसाठी 3600 सेकंड, मीटर पर सेकंड, ह्या दोघांना उडवा, 10/36 राहतं, 5 × 10 18 × 36 5/18 मीटर पर सेकंड. 1 KMPH इज इक्वल्स टू 5/18 मीटर पर सेकंड येते, त्यामुळे आपण प्रत्येक KMPHला कन्वर्ट करण्यासाठी 5/18 मल्टिप्लाय करणार आहे. इथंच मी ते केलं आणि मीटर पर सेकंडमध्ये याची व्हॅल्यू आणलेली, मीटर पर सेकंडमध्ये याची व्हॅल्यू आणल्यानंतर जीची व्हॅल्यू मी 10 घेतलेली, मला कॅल्क्युलेशन लिहिलं सोपं पडत होतं म्हणून, आणि आरची व्हॅल्यू 72 दिलेली आहे, तर मी ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केलं. ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केल्यानंतर मला टॅन थिटा इज इक्वल्स टू 5 भेटलं, ठीक आहे.
पण मला टॅन थिटा नको होता, थिटा काढायचा होता. तर मी थिटाच्या थिटाला सेपरेट केलं, टॅनला इकडे घेऊन इन्व्हर्स काढलं. इन्व्हर्स काढताना मी लॉग टेबलमध्ये बघितलं की उलटं बघितलं. आपण लॉग टेबलमध्ये सरळ कसं त्या उभ्या पट्टीतून इकडच्या साईड जात होता, आता इथं इकडच्या साईडनी त्या उभ्या पट्टीमध्ये गेलो आणि 78.7 आन्सर मिळालं. त्यानंतर ते किती अँगलनी उचललं हे कळालं, पण त्याची जी हाईट आहे ती हाईट नाही कळाली. मग ट्रिग्नॉमेट्रीचा वापर करून आपण त्याची हाईट काढली. ठीक आहे, साईन थिटाचा फॉर्म्युला अपोजिट आपण हायपोटेनस, हायपोटेनसने दिलेल्या जी जी किती रस्त्याची लांबी आहे तुम्ही असं बघू शकता. बघा हे असं रस्ता आहे, असा रस्ता असतो, असा रस्ता असतो, आणि त्या रस्त्याला जर तुम्ही असं सेक्शन पाडलं तर तुम्हाला हा पार्ट दिसतो. ठीक आहे, बाकी काय अडचण आली तर तुम्ही विचारू शकता. होता होईल थोडं प्रॉब्लेम्सला समजून घेत बसा, म्हणजे समजून घेतल्याने ना तुमचा एक प्रॉब्लेम जरी प्रॅक्टिस झाला तरी तुमच्या सोबतचे संलग्न असलेले 10-12 प्रॉब्लेमची प्रॅक्टिस तुमची ऑटोमॅटिक होऊन जाते जर तुम्हाला समजलं असेल तर. जर तुम्ही ढिगाने प्रॉब्लेम सॉल्व केला तरी काहीही उपयोग नाही आहे. ठीक आहे, काही अडचण असेल तर विचारा.